एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने मुंबईला परतलेले आहेत. नागपूर मधून मुख्यमंत्री शिंदे अचानक मुंबईला परतलेत. दीपक केसरकरांच्या रामटेक बंगल्यावरती शिंदेंची बैठक सुरू आहे. प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी शिंदे मुंबईत दाखल झालेले. नागपूर वरून थेट शिंदे तातडीने मुंबईला परतलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक मुंबई मध्ये परतलेले आहेत. दीपक केसरकरांच्या रामटेक बंगल्यावरती शिंदेंची बैठक सुरू झालेली आहे. प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी शिंदे मुंबईत दाखल झालेले. आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर सध्या नागपूरहून आपल्या सोबत आहेत. प्रवीण, नागपूर मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला अचानक परतले, नेमकं काय घडलं की बैठकीसाठी तातडीने यावं लागलं? तडकाफडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि दोन दिवसाचा संपूर्ण म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत दौरा हा निश्चित झालेला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपुरात दाखल झाल्या. त्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले होते आणि त्यासाठी ते आले. त्यांनी या ठिकाणी स्वागत केलं त्यांचं. राष्ट्रपतींना ते घेऊन त्या ठिकाणी राजभवनात जायचं असतं प्रोटोकॉलनुसार, त्या ठिकाणी गेले. पण अचानक ते मुंबईत दाखल झाले. एकंदरीतच पालकमंत्र्यांच्या वाटपावरून हा वाद सुरू झाला आणि हा वाद सुरू झाला पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून. आता पुण्याचे पालकमंत्री पद जे आहे ते अजित पवारांना हवं आहे आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील सध्या पालकमंत्री आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अजितदादा पुण्यातल्या पालकमंत्रीपदावरती हक्क सोडायला तयार नाही. हा झाला एक विषय. यासोबतच आता फक्त 11 मंत्रीपदं बाकी आहेत, कारण की 3 पक्षांना जे मंत्रिपदं देण्यात आलेले आहे, मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद दोन पक्षाला, त्यामुळे जी किमान मर्यादा आहे ती कमाल मर्यादा जी आहे ती 41 आहे. त्यामुळे आता फक्त 11 मंत्रिपदं उरलेले आहे. त्यामुळे 11 मंत्रिपदापैकी कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार यावर खल जरा आता होणार आहे. त्यामुळे भारत गोगावलेंसारखे आमदार जे आहे त्यांनी आधी इंटरव्ह्यू दिले होते मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी की मी मंत्री होणारच आहे, पण नंतर कुठल्याही आमदाराचं नाव त्याच्यात नव्हतं. विरोधी पक्षांना, काँग्रेसनं सुद्धा असं म्हटलंय की विजय वडेट्टीवारांनी असं म्हटलंय की इतक्या मंत्र्यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदेच्या गटातल्या आमदारांना शपथ का दिली नाही. त्यामुळे या सगळ्या याच्यावरती अचानक ही बैठक ठरली आणि एकनाथ शिंदे राष्ट्रपतींचा अत्यंत महत्वाचा दौरा सोडून ते मुंबईत दाखल झाले. रामटेक या बंगल्यावरती सध्या बैठक सुरू आहे. प्रवीण, खरं तर खाते वाटपाची चर्चा या शपथविधीनंतर आणखीन जोर धरायला लागलेली आहे. उपमुख्यमंत्री पद आणि 9 खात्यांचा जो शपथविधी झालेला आहे त्यानंतर शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार आणि कोणती खाती येणार याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्येच दीपक केसरकर असतील, भरत गोगावले असतील, यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बऱ्याचशा बोलक्या आहेत, त्यांची उद्विग्नता दाखवणाऱ्या आहेत. त्याच अनुषंगानं काही हालचाली सुरू आहेत की त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा महत्वाचा दौरा सोडून परतावा लागलाय. फक्त आणखी गोष्ट माहिती अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे जे रात्री मध्यरात्रीपर्यंत 2:30 वाजेपर्यंत काम करतात, 2:30 वाजेपर्यंत ते काम करतात. मुख्यमंत्री सुद्धा 2:30 वाजेपर्यंत काम करतात आणि 1:30 वाजेपर्यंत लोक त्यांना फिरू शकतात देवेंद्र फडणवीस नागपुरात. पण आज 9:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी सगळे कार्यक्रम थांबवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी सिक्युरिटी सुद्धा सोडून दिली. आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या एकांतात आहे, त्यामुळे त्यांच्या काही बैठका फोनवरती बैठका या सुरू आहेत. त्यामुळे हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. मुळातच 11 मंत्रिपद आता उरलेले आहेत. घटनेनुसार एका महाराष्ट्रामध्ये 41 मंत्रिपदं फक्त वाटली जाऊ शकतात आणि या 41 मंत्रिपदामध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. काही मंत्र्यांना जे मंत्री नाराज होते बच्चू कडू सारखे, त्यांना कॅबिनेट मंत्र्यांना जे अधिकार असतात त्याचे अधिकार देण्यात आले, दर्जा देण्यात आला. काही लोकांना महामंडळ देण्यात आली. पण काही जे आमदार आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांना मंत्रिपदच हवं आहे. आता त्याचंही अजित पवारांच्या सोबत जे आमदार आले त्यांनाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. म्हणजे धर्मरावबाबा आसराम सारखे जे आमदार आहेत त्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आता 11 मंत्रिपद उरलेले आहे आणि 11 मंत्रिपदापैकी 3 पक्ष आहेत, म्हणजे भाजपही आहे, शिंदे गट आहे, एक अजित पवारांचा गट आहे. त्यामुळे मूळ भाजपचे सुद्धा आमदार नाराज आहेत. त्यामुळे आता यापैकी कोणाला मंत्रिपद मिळेल यासाठी सगळं लॉबिंग सुरू आहे आणि हे लॉबिंग गेल्या काही महिन्यापासून सुरू होतं. पण असं असताना आता अजित पवार सारखा पॉवरफुल माणूस
तिघांपुढे उभा टाकलेला आहे आणि त्याच अनुषंगाने इकडे मुख्यमंत्री तातडीने मुंबईला आल्यानंतर नेमके बैठकीमध्ये काय खलबतं होतात, काय बोलणी होतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल. प्रवीण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.